धुळे शहर नाभिक विकास संस्था व नाभिक दुकानदार संघाच्या विद्यमाने संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज नाभिक समाजाचे महापुरुष संत शिरोमणी संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व समाजाने आपल्या महाराजांना नमन करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन संत सेनाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून संत शिरोमणी संत सेनाजी महाराज यांची पालखी शहरात वाजत गाजत मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात ही पालखी काढण्यात आली. तसेच कानोश्री मंगल कार्यालयात महाआरतीचे व महाभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी तातासाहेब सैंदाने, विनोद वारुडे, सुभाष शिरसाट, राजेश महाले यांच्यासह तमाम नाभिक समाज व नाभिक समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, पुरुष व महिला तसेच युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. धुळे शहरात नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून आजचा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे हा अत्यंत हर्ष उल्हासात मध्ये महाराजांना अभिमानाचा कार्यक्रम होत आहे. आणि नाभिक समाजाने नेहमी संघटित संघर्षित या ठिकाणी अत्यंत चांगला हा उपक्रम शहरामध्ये एक चांगली पालखी मिरवणूक होते ज्याच्याने समाज संघटित होतो आणि समाज संघटित करून समाजाच्या अडीअडचणीमध्ये आमचे थोर वरिष्ठ मंडळी सर्व सहकार्य करत असतात आणि नाभिक समाज एकत्र झाल्यामुळे आजच्या तारखेला आम्हाला खूप आनंद होतो आहे. तर या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वांनी दातृत्ववान लोकांनी सहकार्य केलं, तन मन धराने ज्यांनी ज्यांनी या दादल्या लोकांनी जे सहकार्य केलं आणि जी या समाजाची एक टीम आहे, जे कार्यकर्ते आहेत, विभाग प्रमुख आहेत, या सर्वांनी मेहनत घेऊन या कार्यक्रमाला सफल करण्याचं सहकार्य केलं. म्हणून धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना आणि धुळे शहर नाभिक विकास संस्थेच्या वतीनं आणि तमाम धुळे शहर नाभिक समाजाच्या वतीनं मी या कार्यकर्त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि त्यांचा धन्यवाद. आज तीन जण बोलणार आहेत थोडं थोडं. धुळे शहराच्या वतीनं धुळे शहर नाभिक विकास संस्था आणि धुळे शहर नाभिक दुकानदार संघ त्याचप्रमाणे तमाम धुळे शहरातील नाभिक समाजाच्या वतीनं नाभिक समाजाचं आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेचं पूजन, पालखीचं पूजन, सवाद्य मिरवणूक आणि त्याचबरोबर कानोश्री मंगल कार्यालय येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याकरिता सेनाजींना अभिवादन करण्यासाठी धुळे शहरातील आणि आसपास पंचकृषीतील सगळे समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. सेनाजींना अभिवादन या ठिकाणी झालेलं आहे. मान्यवरांचं या ठिकाणी सेनाजींच्या बाबतीतले त्यांच्या अभंगांचे आणि त्यांच्या जीवनचरित्राचा सखोल विवेचन या ठिकाणी समाजासमोर करण्यात आलेलं आहे आणि आज या पुण्यदिवशी आज एकत्रित झालेला नाभिक समाज सुखावलेला आहे. आजपासून आमच्या नाभिक समाजाने या ठिकाणी असं व्रत घेतलेलं आहे की समाज हा संघटित राहील, संघर्ष करीत राहील आणि आपल्या न्याय हक्कासाठी सर्व समाज बांधवांना एकत्रित करेल आणि त्यांच्या न्याय हक्काला त्यांना पूर्ण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. थोरा थोरा श्री संत